हेलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. कसे आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? मी परत आलोय. माझी एक स्कूल ऍक्टिव्हिटी होती, माझी पोएम रेसिटेशन कॉम्पिटिशन. ती ऍक्टिव्हिटी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती बघायसाठी तुम्हाला माझी व्हिडिओ एंड पर्यंत बघायला लागेल. तर चला बघूया माझी ऍक्टिव्हिटी. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज साईश दीपक भगत. द टॉपिक फॉर माय पोएम रेसिटेशन इज अ पोएम इन ऑनर ऑफ अ पर्सन आय ॲडमायर. द ओनली पर्सन हुम आय रिली ॲडमायर इज माय फादर, माय डॅडी. द टायटल ऑफ माय पोएम इज माय फादर माय सुपर हिरो. लेट्स गेट स्टार्टेड. माय फादर माय सुपर हिरो, माय फादर माय सुपर हिरो. ही लव्स, ही केअर्स. Whenever I need help, he is always there. He always pamper and teaches the things with temper. He is the one who always run to make us fun. He somehow shows he is very tough, but he has very soft corner for us. He takes care of us like a guard, fulfill all the wishes and he never disregard. Whenever I have any doubt, I google my father to get the answer all about. He never show emotion, his love is like an ocean. My father, my superhero, my father, my superhero. He loves, he cares. Whenever I need help, he is always there. He is always there. Thank you. फ्रेंड्स, हे बघा माझे फादर. माय फादर इज माय सुपर हिरो. डॅड, थँक्यू डॅड. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही माझी पोएम? चांगली वाटली असेल तर माझ्या या पोएमला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. असं ठेवा सबस्क्राईबचं बटन. तोपर्यंत बाय.